Now let us come to some special points in this poem. We have seen that it is a description which is related to the Westminster Bridge built on the River Thames in London. Wordsworth is standing there in the early morning and he sees so many beautiful things nearby. Whatever he experienced, he noted in the poem. Now we have seen the meaning of all the stanzas, how the beautiful morning which is compared to garments. We want to see this line once again. There are two figures of speech, simile is also there, but the board doesn't want to teach you this figure of speech because they have clearly mentioned it by the end. The city wears a garment. Now city wears something, it is the function of a person. कपडे घालणे अंगात हे कोणाचं काम आहे? पर्सनचं, व्यक्तीचं. बट दॅट इज डन बाय सिटी. सो व्हेन अ नॉन लिव्हिंग थिंग इज पर्सोनिफाईड, द फिगर ऑफ स्पीच इज पर्सोनिफिकेशन. सो हियर द फिगर ऑफ स्पीच अलंकार, इट इज पर्सोनिफिकेशन. व्हॉट शुड बी राईट? दिस इज फॉर वन मार्क. अँड फॉर वन मार्क वी ऑट राईट द सिटी इज पर्सोनिफाईड. This is the first part. Now you will also see dull would he be of soul who could pass by, or take the help of some other lines also where you will find that the order of word is changed. See this line, dull would he be of soul who could pass by. Now generally we don't like so ulta palta lito ka apan kay lito apan he would be dull who we write like this, but the book uses this line. Pustakat hi od achi hai apan ashi lito mag kay jale yachat samja ekhadi image ashi hai. And if it becomes like this, आपण याला काय म्हणतो? Inverted image, है ना? So here what is inverted? Words are inverted. म्हणजे जे पुढे शब्द हवे ते मागे येईल, म्हणजे उलटे झाले, isn't it? So the figure of speech in this line is inversion. This is for one mark. And what should you write? The words are inverted. Simply you can write this much, it is okay. खूप डिटेल मध्ये लिहायची काही आवश्यकता नाही. शब्द उलटे झाले आहेत. द फिगर ऑफ स्पीच इज इन्वर्शन. आपण असं लिहितो असं नाही लिहित. सो दिस इज अनदर फिगर ऑफ स्पीच. नाउ लेट अस गो टू द पेट्रार्चन सोनेट. व्हॉट इज अ पेट्रार्चन सोनेट? I told you in the first lecture that this is a sonnet. Means it is a sonnet of, it is a poem of 14 lines. Now for understanding what is a Petrarchan sonnet, you have to study the last word of every line. Let us see the first stanza. बघा आता आपल्याला राहीम स्कीम काढायची आहे. ज्यांना येतं त्यांचा प्रश्न नाही, पण ज्यांना येत नाही त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करा की राहीम स्कीम कशी काढायची. इथे चार ओळीचा एक स्टँझा आहे. प्रत्येक स्टँझाचा प्रत्येक लाईनचा शेवटचा शब्द बघायचा. फर्स्ट लाईन द लास्ट वर्ड इज फेअर, सेकंड लाईन बाय, थर्ड लाईन माजेस्टी, फोर्थ लाईन वेअर. This is the first stanza. So what you find here, this fair and wear,
आता या इथे इथे कुठला साउंड आहे र इथे कुठला साउंड आहे बाई बाय नाही इथे य नाही आहे इट इज बाई ई साउंड आहे थोडासा महा याच्यासारखा आहे का र सारखा आहे का नाही आता याला आपण नाव दिलं समजा ए पा फर्स्ट वर्ड फेअर साउंड आहे त्याच्यात र शेवटी अर्धवट आहे फेअर असं नाही म्हणत आपण आपण काय म्हणतो फेअर ओठातल्या ओठात र हा पहिला साउंड आहे आपण याला नाव दिलं ए साउंड समजा नाव दिस इज बाई बाई सो दिस इज द डिफरंट साउंड थोडासा ई साउंड आलाय सो लेट अस नेम इट बी कारण हा ए सारखा आहे का नाही वेगळा आहे नाव हियर मॅजेस्टी अगेन ई साउंड हा ना सारखा आहे याला नाव देऊ आपण बी नाव दिस इज वेअर अगेन फेअर वेअर सेम सो अगेन इट विल बी ए सो व्हॉट इज द राइम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टेंजा इट इज ए बी बी ए दिस इज द राइम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टेंजा नाउ लेट अस गो टू द सेकंड स्टेंजा सी सो फर्स्ट स्टेंजा राइम स्कीम ए बी बी ए नाउ लेट अस गो टू सेकंड See the last word of the line number 5. 5, 6, 7, 8. Now, second stanza. So, the last word of line number 5 is bear. Then, light. Then, sky. And, air. Baga. तुम्हाला राहीम स्कीम नीट लिहिण्यासाठी शब्दाचा उच्चार 100% आला पाहिजे इट शुड नॉट बी हिंग्लिश मीन्स हिंदी प्लस इंग्लिश नो इट शुड बी प्युअर इंग्लिश देन ओनली यू कॅन अंडरस्टँड इट तोपर्यंत हे समजू शकत नाही फॉर एक्झाम्पल सी दिस वर्ड कसं वाचायचं हे बी ए आर ई बेअर नो इट इज बेअर र पोटातच आहे बेअर र ऐकू येत नाही नीट बट इट इज र आय अंडरस्टँड सो आता हा मघा पण होता आपण त्याला ए नाव दिलं होतं आता आपण त्याला तेच नाव द्यावं लागेल तसाच आहे तो फेअर सारखा बेया देन हियर लाई अगेन बाई मॅजेस्टी बाई तसं लाई इट इज नॉट लाय लाय आहे का हे नाही लई सो इट इज ई साऊंड जसं इथे र होता तसं इथे ई साऊंड आहे अगेन बी हा हा शब्द कसा वाचायचा एस के वाय स्काय इट इज नॉट स्काय इट इज स्काय सो अगेन ई मीन्स अगेन बी अँड हियर एअर सेम लाईक बेअर सो द साऊंड इज र साऊंड अगेन वी हॅव टू राईट ए हे एवढं परीक्षेत लिहायची काही गरज नाही फक्त तुम्हाला हे लिहायचंय विचारलं तर राईम स्कीम विचारलं तर यू हॅव टू राईट ओनली दिस मच So, what is the rhyme scheme of the second stanza? A, B, B, A. So, this is A, B, B, A. आपण काय बघतोय? पेट्रार्चन सॉनेट म्हणजे काय? This is what we are studying. We have divided it to 4 stanza, already 4 stanza आहे. First stanza, rhyme scheme is this. Second stanza, rhyme scheme is this. कशी आली? कळलं तुम्हाला. Now, We have come up to line number 8. Now the next stanza is of only 3 lines. Third stanza. And it is line number 9, 10 and 11. So what is the last word of line number 9? Steep, hill and dip. Steep, hill and dip. आता इथे कुठला साऊंड आलाय ओ साऊंड ए बी आहे का हा साऊंड नाही ए बी पेक्षा वेगळा आहे मग याला तिसरं नाव द्यायचं समोरचं काय होईल ना सी ए बी नंतर सी सो दिस इज सी नाव दिस इज ल साऊंड हेल ल सो वी शॅल नेम इट सी हे जर लिंग्विस्टिक ब्रॅकेटमध्ये लिहायचं असेल तर हे असं लिहित नाहीत मराठीत इट इज लाईक दिस ल This is P, like this. But I don't want to confuse you more. म्हणून मी तुम्हाला असं ते लिहून दिलंय. This now this is again P sound.
Pradeep. So again it is C. Manje, what is the rhyme scheme of the third stanza? C, D, C. C, D, C. This is the rhyme scheme of the third stanza. Now, last stanza. Means line number 12, 13, 14. Sonnet is a poem of 14 lines. So let us see now. 12, line number 12, line number 13 and line number 14. What is the last word of line number 12? Will. 13, asleep. And 14, still. So see now last sound. Spelling bagaycha nahi. Sound bagaycha. So what is the last sound? L. Here, P. Here, L. Magha L ala hota. Apan kaya nao dilo hota tela? D. So this is D. P ala hota. P la apan nao dilo hota C. So it is the C. Puna L ala. Puna D. So what is the rhyme scheme of the fourth stanza? It is D, C, D. D, C, D. So, what is a Petrarchan sonnet? Tumhala koni asa describe karayla paper madhe vicharnar nahi. The question will be, what is the rhyme scheme of the first stanza or second stanza or what a type of poem is this? Then you will write, it is a Petrarchan sonnet. But suppose, some detailed question about sonnet is there. This will be useful to you in 12th standard also. That there are two stanzas, first stanza and second stanza of same rhyme scheme. And third stanza, CDC, while fourth stanza is DCD. This is how these 14 lines are arranged. And when these 14 lines are arranged in this particular fashion, the type of the poem is called a Petrarchan sonnet. There is one more very easy question about this which can be asked. You have to be prepared for this question in 12th standard also. Pictorial expressions. Yalla cha dusra shabda hai pictures of expressions or pictures of lines. Now what is the meaning? Expression manje kaya lakshar gya. Expression manje lines in the poem. Kavi techa oli. Tala manje the expression. Haav bhaav nahi. Pictorial means those lines which create a picture before your eyes. Ja lines vachlya var aplya dolya samor te chitra ubha rahata. Such lines are called pictures of expressions or pictorial expressions. What is this? This is the beauty of the poem. Jo jeva ekada kavi kavita lihito teva tyala vatte na ki apli poem beautiful zali paije. And for that he uses different techniques. So one technique is using a particular type of poetry je apan adhi pahila pictorial Petrarchan sonnet. The one thing त्याच्या आधी आपण काय पाहिलं की पोएम कशामुळे ब्युटिफुल होते बिकॉज ऑफ द यूज ऑफ फिगर्स ऑफ स्पीच. वी हॅव सीन पर्सोनिफिकेशन, वी हॅव सीन इन्वर्शन, देअर कॅन बी सम अदर एक्झाम्पल्स ऑल्सो इन दिस पोएम. म्हणजे जेव्हा आपल्याला क्रिटिकल अप्रिसिएशन ऑफ द पोएम लिहायची असते त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपल्याला आठवल्या पाहिजे. व्हॉट इज देअर स्पेशल इन दिस पोएम? सो हियर यू फाइंड दॅट the use of pictorial expressions has been done on a very good scale by William Wordsworth here. William Wordsworth, मी आधीच म्हटलं तुम्हाला, he is famous as a poet of nature. Poet of nature. So, ample examples you can find. So, line number. This four. City wears a garment of morning beauty. This line number 4. Then 1, 2, 3, 4, 5, 6. Line number 6. See, ships, towers, domes,
असं म्हटल्याबरोबर मी तुम्हाला जे चित्र दाखवलं मोबाईलवर ते तुमच्या डोळ्यासमोर येतं किंवा तुम्ही जर तुमच्या मोबाईलमध्ये बघितलं तर येईल तुम्हाला डोळ्यासमोर चित्र. सो दिस टॉवर्स शिप्स इट इज लाईन नंबर 6. थिएटर्स टेम्पल्स सो दिस इज ऑल्सो अ पिक्टोरियल एक्सप्रेशन. देन इवन लाईन नंबर 7 फील्ड सेंड टू द स्काय. वी इमॅजिन द स्काय. देन 6 देन 7 8 9 आय थिंक व्हॅली रॉक ऑर हिल. 6 7 8 9 10 लाईन नंबर 10. देन लाईन नंबर 12 रिव्हर ग्लाइड्स. सो ऑल दीज आर द एक्झाम्पल ऑफ पिक्टोरियल एक्सप्रेशन्स. सो आय हॅव टोल्ड यू राईम स्कीम ऑल्सो एक्झाम्पल्स ऑफ सिमिली मेटाफर पर्सोनिफिकेशन डिफरंट ऑब्जेक्ट्स यूज. द फर्स्ट 4+4 लाईन्स मीन्स एन ऑक्टेव. पहिले 4+4 आपण लाईन म्हटलं ना त्याला म्हणायचं ऑक्टेव. आणि जे 3+3 म्हटलं त्याला म्हणतात सेस्टेट. सो अ सॉनेट अँड दॅट टू अ पेट्रार्चन सॉनेट इज फॉर्म्ड बाय कॉम्बिनेशन ऑफ 1 ऑक्टेव अँड 1 सेस्टेट. सो दिस 8 अँड दिस 6 इज इक्वल टू 14. So that is all. But before we end, I would like to give you some information which is there on page number 86. So just open your books. Page number 86. You find their last question projects. Baga. Generally, पुस्तकातले प्रश्न ते शेवटचा प्रश्न तोही प्रोजेक्ट साठी दिलेला आपण करत नाही. म्हणजे मुलांना इच्छा नसते तो प्रश्न वाचायची. बट यू सी यू आर नॉट स्टडींग फॉर 11. ऑलवेज रिमेंबर व्हॉट एव्हर यू स्टडी इट इज नॉट लिमिटेड अप टू 11 स्टँडर्ड. यू कॅन यूज इट इन युअर लेटर लाईफ. इट्स अ सिम्पल क्वेश्चन आहे की स्टडी दीज ब्रिजेस. यू वॉन्ट टू बी अन आर्किटेक्ट, यू वॉन्ट टू बी इंजिनियर्स, यू वॉन्ट टू अपियर फॉर एमपीएससी यूपीएससी एक्झाम्स. मग हे सगळं करायचं असेल तर सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. सो व्हॉट एव्हर नॉलेज यू गेट फ्रॉम एनी वेअर ट्राय टू इम्बाइब इट. सो व्हॉट इज द फर्स्ट हावडा ब्रिज. याला मराठीत आपण हावडा म्हणतो. वेअर इज दिस हावडा ब्रिज? डू यू रिमेंबर? इट इज इन वेस्ट बेंगॉल सस्पेंडेड ओव्हर द रिव्हर हुगळी. हुगळी नदीवर बांधलेला आहे. 1943 अँड द इट इज मेड अप ऑफ स्टील. अबाउट 269 feet लॉंग दॅट इज 82 meters. यू जस्ट गुगल करा हावडा ब्रिज, तुम्हाला ते सगळे इन्फो येईल. थर्ड इज लक्ष्मण झुला. सेकंड इज लक्ष्मण झुला अँड एव्हरी वन नोज इट इज इन उत्तराखंड. ऋषिकेश बिल्ट ओव्हर द रिव्हर द गंगा अँड इट इज आयर्न सस्पेन्शन ब्रिज ऍट तपोवन. आयर्न सस्पेन्शन लक्ष्मण झुला. हावडा ब्रिज मेड अप ऑफ स्टील. लक्ष्मण झुला इट इज अ सस्पेंडेड ब्रिज. आयर्न ब्रिज सस्पेंडेड करता ना झुलता टांगता. नंबर सी इट इज पंबम ब्रिज. नाव दिस पंबम ब्रिज इट इज अ रेल्वे ब्रिज विच इज कनेक्टिंग द टाउन ऑफ मंडपम इन इंडिया विथ पंबम आयलंड अँड रामेश्वरम. बघा ब्रिज केव्हा कनेक्ट करतो, काय कनेक्ट करतोय पंबम ब्रिज? पंबम आयलंड अँड रामेश्वरम. इट इज अबाउट 2,065 meters in length and it was constructed in 1911 and 14 broad gauge. Last one is Varali Sea Link. Tahi navach hai Sea Link. Yala Varali ka mhanatat? To Varali is a part of Mumbai. It is a cable stayed bridge with pre-stressed concrete steel viaducts that links Bandra to Paston suburbs
and it is 820 inches long. What do I want to tell you to this question? मला तुम्हाला ब्रिज ची माहिती नाही द्यायची आहे. I want to teach you that whenever a question is there, nowadays mobile is there for study. Everyone has agreed now कि मोबाईल हे काही मिअर एंटरटेनमेंटचं साधन नाही किंवा विद्यार्थ्यांनी मोबाईल एंटरटेनमेंटसाठी वापरायलाच नको. स्टुडंट्स शुड यूज इट फॉर स्टडी. इफ यू आर स्टडींग वेस्टमिन्स्टर ब्रिज, डोंट स्टडी द पोएम विदाउट हॅव्हिंग अ लुक ॲट वेस्टमिन्स्टर ब्रिज. जरा बघा गुगलवर किती सुंदर ब्रिज आहे, मग तुम्हाला ती पोएम कळेल की तिथे वर्ड्सवर्थ नाही, आपणही उभं राहिलो असतो तर पोएम लिहिली असती. सो थँक्यू वन्स अगेन, वी शॅल मीट इन द नेक्स्ट लेक्चर ऑल्सो. आय वॉन्ट टू टेल यू वन मोअर थिंग, फर्स्ट लेसन अँड लास्ट पोएम आर डिलीटेड, सो माय फर्स्ट व्हिडिओ आय विल कॅन्सल सून.